पोलीस असल्याचा बनाव करून पुण्यातील शिरूर भागात एकाला गाडी विकण्यासाठी काही सराईत गुन्हेगार जे आहेत ते गेले होते आणि त्यांच्याकडून या व्यक्तीकडून जवळपास 15 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यामध्ये या व्यक्तीकडे इतकी रक्कम नसल्यामुळे त्याच्याजवळ असणारा मोबाईल व त्याच्याजवळ असणारी कॅश जी आहे ती या चोरट्यांनी जी आहे ती लंपास केली आणि त्यानंतर याबाबतची तक्रार जी आहे ती या फिर्यादीने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. एकूणच याबाबत अधिकची काय माहिती आहे आणि काय एकूणच हा सर्व प्रकार आहे जाणून घेऊयात पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून. बारामती तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एक कारवाई झाली आहे ज्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा 2 गावठी पिस्टल हे हस्तगत करण्यात आलेले आहे. ह्याच्यामध्ये 3 आरोपी जे अटक करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये संतोष लक्ष्मण भंडलकर राहणार वडगाव निंबाळकर राहणार पंढरे तालुका बारामती तालुका, दुसरा सुरेश अशोक राखपसरे राहणार कुंजीरवस्ती मांजरी म्हणजे पुणे शहराला लागून आणि तिसरा शेखर सुभाष शिंदे राहणार सांगवी तालुका बारामती. ह्या 3 व्यक्तींना आम्ही अरेस्ट केलेलं आहे. ह्यामध्ये यांनी पोलीस असल्याची बतावणी केली आणि त्या फिर्यादीस कारमध्ये घेऊन जात होते आणि त्याच्याकडनं तू पैसे दे तू चोरीचा माल घेतला आहे अशी सगळी त्यांना बतावणी केली आणि तुला पोलीस स्टेशनला घेऊन आम्ही जाणार आणि आम्हाला 15 लाख रुपये दे असं सगळं त्यांनी केली. आणि जेव्हा फिर्यादीने आरडाओरड केली तेव्हा त्याला गावठी पिस्टल दाखवण्यात आली आणि मग ह्याच्यातनं गुन्हा दाखल केला आणि ते वेपन्सही रिकवर करण्यात आलेले आहे. हा तपासाचा भाग आहे मॅडम, तो जसा तपास निष्पन्न होईल तसं आम्ही आपल्याला शेअर करू. सदर आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का याच्यावर? ह्याच्यामध्ये हे आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे. ह्यांच्यावर यवत टेंभुर्णी वडगाव निंबाळकर सातारा लोणंद म्हणजे पुणे जिल्हा सातारा जिल्हा आणि पुणे शहर ह्या दोन्ही 3 घटकांमध्ये बऱ्याच प्रमाणावर गुन्हेसुद्धा दाखल आहेत. गुन्हेगार आहेत.